विजापूर शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. मृतक महिलेचे नाव संगीता पाटील असे आहे. 4 ऑगस्टला रात्री नवजात शिशूच्या अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असताना संगीता पाटील जागेवर कोसळली. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. परंतु संपूर्ण रात्रभर MD MS किंवा स्पेशालिस्ट यांनी येऊन तपासणी केली नाही. शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची ही परिस्थिती असेल तर इतर रुग्णांचं काय असा सवाल कामगारांनी केलेला आहे. या दवाखान्यांमध्ये रात्रीच्या वेळी स्पेशालिस्ट डॉक्टरला कॉल करूनही ते लवकर हजर होत नाहीत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उपयोग तरी काय असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे. कामगार मृतक महिलेच्या पतीचा 6 महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला असल्यामुळे तिचा एकमेव मुलगा अनाथ झाला आहे. कामगार मृतक महिलेच्या मुलाला 30 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे. कर्मचारी कंत्राटी कर्मचारी असून ती काल ती ऑन ड्युटीवर होती आणि ती ऑन ड्युटीवर असताना काल तिला चक्कर आली, ती खाली पडली. तिला खाली पडल्यानंतर उलटी वगैरे झाली. तिला कॅजुटीमध्ये आणण्यात आलं. कॅजुटीमधून तिला ICU मध्ये नेण्यात आलं. पण ते ICU मध्ये काल एकही डॉक्टर अवेलेबल नव्हते. इतकी धावपळ होऊन सुद्धा तिथे तिला छोट्या दुसऱ्या वाड्यातून डॉक्टर आणले. त्याच्या तिथे स्कॅन केल्या लोकांनी त्या बंद काहीच केलं. वरून 6-7 महिने पगार नाही पाहिजे पाहिजे या लोकांच्या. या टेन्शनमुळे इथे बाहेर जोहात जातो. इथे बाहेर करा होता. ह्या लोकांना समजत नाही का इथे जीव चालले. जीव जाऊ सुद्धा ह्या लोकांना अक्कल नाही. तर 6-7 महिने पगार नाही द्यायचा तर हे लोक खातील का? लहान लेकरं आहे तिथे पाहिजे. एकच लेकरू आहे. आता 6 महिने आधी नवरा मरम पावला आणि आता एकच मुलगा त्या मुलांनी करा होता. कोणाकडे पाहावं हे लोकांनी जराशी छोरं मिळा का आता पण एवढा अवजू आहे ना का एवढं आलं कमी अकली. आज परमन लोकांचं आलं डॉक्टर लोकांचं आलं तर लोक डॉक्टर लोक धावपळ करतात. आज कोणतं कचरा झाला आहे का पूर्ण माझ्यामध्ये काहीच राहिलो नाही. एक डॉक्टर नाही एक अधिकारी नाही राहिला का रात्री इथं जेव्हा ती माझी ऑन ड्युटीवर होती. तास 6-6 महिने झाले कंत्राटी कामगारांचे पगार होत नाही आहे. मी स्वतः या वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर तात्यासाहेब लहाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर कुणाल खेमनार त्याचप्रमाणे इथचे अधिष्ठाता जे आता बदलून गेले डॉक्टर मोरे यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करणे वारंवार पाठपुरावा करून माझ्याकडे SMS आहे व्हॉट्सअपचे मेसेज आहे. पगार केवळ डायरेक्टरच्या एका परवानगीसाठी मागच्या महिन्याभरापासून पगार अडलेला आहे आणि आज दुसऱ्या व्यक्तीचा कामगार जी आहे या एका विभागामध्ये काम करणारी तणावाखाली घेऊन तिचं दुःखद निधन झालेलं आहे आणि तिला अटॅक आला काहीतरी प्रॉब्लेम झाला. काल रात्री ॲडमिट केलं. डॉक्टर इथं हजर नव्हते. इथे फिजिशियन राहत नाही सर्जन राहत नाही अशी परिस्थिती आहे आणि वारंवार पत्रव्यवहार करूनही पगार मिळत नाही. काम होते 6-6 महिने काम घेतात पण पगार घेत नाही. माननीय सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्देश आहे की कर्मचाऱ्यांना कामगारांना दर महिन्याला वेळेवर पगार दिला नाही तर गुन्हा दाखल होईल. आणि आमच्या मते प्रदीप खडसे यांचा जो मृत्यू झाला संगीताताई पाटील यांचा जो मृत्यू झाला हा मृत्यू नाही आहे. हा शासकीय वैद्यकीय शिक्षण विभागाने केलेला खून आहे आणि याची तक्रार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये करणार आहोत आणि यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत. आणि आता आक्रमक भूमिका जनविकास महासंघातर्फे जनविकास कामगार संघातर्फे या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही घेणार आहोत.